जून दिनांक 7/12/2021 रोजी सातारा तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये संध्याकाळी 6 ते 6:30 सुमारास एका बंदिस्त घरामध्ये, ज्या घरामध्ये कोणी राहत नव्हतं त्या घरामध्ये एका मुलाची डेड बॉडी आपल्याला मिळून आली होती. 5 वर्ष वयाचं ते बालक होतं आणि प्रथमदर्शनी त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार झाला असल्याचा संशय होता. तत्काळ त्या ठिकाणी पोलिसांनी व्हिजिट केली. SP असतील, ऍडिशनल SP, मी स्वतः SDPO केंद्रे साहेब यांनी त्या ठिकाणी व्हिजिट केली. LCBचं पूर्ण पथक त्या ठिकाणी आपण पोहोचलो. मृतदेहाचा पंचनामा वगैरे केल्यानंतर त्याच्यामध्ये मुलावर अनैसर्गिक अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला असल्याचं निष्पन्न झालं आणि जो एक संशयित आहे तर LCBचे आमचं जे पथक आहे LCB पथकानं तत्काळ त्या संशयित बालकाला ताब्यात घेतलेलं आहे. त्यानं सदर गुन्ह्याची कबुली देखील दिलेली आहे आणि प्रथमदर्शनी असं दिसतं आहे की अनैसर्गिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करत असताना तो जो विक्टीम आहे, डिसीज्ड आहे, तो ओरडू नये म्हणून त्याचं तोंड दाबून धरण्याचा त्या मुलानं प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये त्याची डेथ या ठिकाणी झालेली आहे. तो जो मुलगा आहे तो आमच्या ताब्यात आहे, त्याची मेडिकल वगैरे झालेली आहे. आता आम्ही त्याला चाइल्ड वेलफेअर कमिटीसमोर हजर करून पुढची कायदेशीर कारवाई करणार आहोत. ही अतिशय संवेदनशील घटना होती. संवेदनशील घटनामध्ये पोलिसांनी तत्काळ कारवाई करून याच्यामध्ये जो संशयित आहे, आरोपी आहे, त्याला तत्काळ ताब्यामध्ये घेतलेला आहे आणि कुठल्याही स्वरूपाचा कायदा सुव्यवस्थेचा प्रसंग या निमित्तानं होऊ दिला नाही. त्याबद्दल मी SDPO साहेब, पोलीस स्टेशनचे तिथले स्थानिक अधिकारी आणि LCB ज्यांनी हा गुन्हा डिटेक्ट करण्यामध्ये अतिशय तत्काळ हे केला त्यांचं मी अभिनंदन करतो. सर, पालकांना या निमित्तानं तुम्ही काय आवाहन कराल? पालकांना माझं ह्या निमित्तानं एकच आव्हान राहील की आता ही जी घटना घडलेली आहे याच्यामध्ये प्रथमदर्शनी असं निदर्शनास येतं की घटनेच्या दिवशी सकाळी या जो आरोपी आहे, संशयित आहे, यानं काही फोन फिल्म मोबाईलवर पाहिल्या होत्या. दुर्दैवानं आजकाल मोबाईलमध्ये अशा प्रकारच्या फिल्म्स किंवा व्हिडिओज इझिली अवेलेबल आहेत आणि आपल्या पालकांच्या नकळत ही मुलं अशा पद्धतीनं व्हिडिओज बघतायत आणि याच्यातून अशा दुर्घटना होत आहेत. तर कृपया पालकांनी आपला मुलं मोबाईलचा कशा पद्धतीनं वापर करतायत याच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे.